नमस्कार, मी मेघना। मेघनाज रिअल लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण इथं बनवणार आहोत मसूर डाळीची भाजी। तर खूप छान होते मसूर डाळीची भाजी, थोडं पातळ करणार आहोत, तर सगळ्यांना खूप आवडते। आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। गॅसवर मी इथं एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्याच्यात एक चमचा मी इथं जिरा घालून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथं बघा खूप सारं मी इथं लसूण घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर अद्रक घातलेला आहे बारीक कट केलेला। त्याच्यानंतर एक हिरवी मिरची घातलेला आहे मी। तर लसूण थोडंसं लाल झाल्यावर मी इथं एक कांदा चिरून घेतलेला होता तर ते सुद्धा मी ह्याच्यात घालून घेतलेला आहे। आणि कांदासुद्धा आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर हे बघा एक 2 ते 3 मिनटं मी इथं परतवून घेतलेला आहे कांदा। आता त्याच्यानंतर इथं टमाटे घालून घेणार आहे। हे बघा एक टमाटा मी इथं कट करून घेतलेला होता तर ते सुद्धा घालून मी इथं टमाटे आहे मऊ करून घेणार आहे। तर टमाटे मऊ झाल्यावर बघा इथं मी हळद घातलेलं आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर गरम मसाला घालून घ्यायचा आहे, धने पावडर घातलेला आहे आणि त्याच्यानंतर लाल तिखट घालायचं आहे। तर तुम्ही कमी जास्त लाल तिखट घालू शकता। तर हे सगळं मसाला घालून मी इथं परतवून घेणार आहे एकदा। तर हे बघा एक 2 मिनटं मी याला असंच परतवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं बघा मी मसूर डाळ आहे एक 1/2 तास मी इथं भिजत ठेवलेली होती, ते छानपैकी भिजलेले आहेत मसूर डाळ आहेत, पटकन हे होतात भिजतात, तर तेच मी इथं घालून घेतलेलं आहे। तर आपल्याला इथं पातळ करायचं आहे त्यासाठी मी इथं पाणी घातलेलं आहे। तर इथं मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। तर आता इथं गॅस मोठं ठेवून ह्याला एक 8 ते 10 मिनटं बारीक गॅसवर मी इथं शिजवून घेणार आहे। तर हे बघा खूप छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला आणि ह्याला मी बारीक गॅसवर असं शिजवून घेतलेलं आहे। तर हे बघा आपलं भाजी आहे इथं थोडंसं पातळ बरोबर झालेलं आहे। तर तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा जास्त पातळ करायचं असेल तर तुम्ही अजून पाणी घालून करून घेऊ शकता। तर मी इथं एवढंच ठेवणार आहे। तर मसूर डाळीची भाजी आहे खूप छान लागते, तर तुम्ही सुद्धा करून बघा। तर आता मी इथं गॅस बंद करून घेणार आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर तुम्ही बघू शकता आपलं भाजी आहे ते बरोबर झालेलं आहे, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।